कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोज रांगे यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केलं आहे. राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट नाकारली होती. त्यानंतर गोंधळानंतर त्यांनी भेट घेतली. यावर बोलताना मनोज रांगे पाटील यांनी त्यांच्या तोंडापुढे देखील उभं राहू नका, हे पैशावर झोपणारे लोक आहेत, त्यांना भावना आणि आरक्षण काय कळणार नाही, अशी प्रतिक्रिया जालना येथे दिली आहे. आंदोलन सुरू केलं आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून. मग आपल्या बांधवांनी सांगितलं असं आहे. काय द्या विचारायचं त्यांना, यांना काय कळणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय, हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच. कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे, ते पण सत्तेचाच भाग आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी. ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार. कारण हे श्रीमंतीच जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा, पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली. असे यांना काय फिकीर आहे, यांना काय कळणार आहे आरक्षण. जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, एक एक रुपया व्याजानाकडून पोरं शिकवतो, ते पोरग नोकरी लागत नाही, मग त्या पोरांचा हाल काय, त्या मुलींचा हाल काय, हे यांना माहिती आहे गोरगरिबाला माझ्या, यांना माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हे कुंकडं बुरत येतं. यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का. जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळ आहे, याला जाळ म्हणतील. इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे. कारण ते त्यांना टोचत नाही ना, भावना नाही ना, आम्हाला वेदना टोचत्यात. आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना कुठं भावना. ते खेळतात आमच्या भावनेशी, आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते. आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजी देत ते. यांना वेदना नाही, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही. त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं. अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारा जायचं का, कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची, अशी सोडून दे जायची कशी. अजिबात खरं सांगतोय मी, आपल्या समाज लय मोठा आहे, कोणाला काय जे विचारायचं काय आहे, त्यांचे काय पाय पडायला जायचे, काय घेण्याचं यांना, यांच्या तोंडापुढं सुद्धा भरायचं नाही. हो सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवायचा, काय किंमत द्यायची नाही यांना. पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही. हो ते बी जाहीर सांगतो, तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही अजिबात.